बाइबल नहीं आई हूँ। अभी अभी जा रही हूँ, नहीं जा। कितनी मेहनत करनी पड़ती थी गाने दा। सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत आहात ना? फायनली तयारी झालेली आहे, आता आम्ही निघायला आहोत फोटोशूट साठी। फोटोशूट नंतर आधी जेवायचंय, म्हणजे आधी पोटोबा नंतर शूटोबा असं। बाकीच्यांना भूक लागते त्यामुळे आधी जेवणार आणि जेवता जेवता फोटोशूट करणार, म्हणजे बाकीचे जेवणार आणि मी फक्त असं पोस्टसाठी घेऊन बसणार आहे। आता मी आलेली आहे रौनक ढाब्यामध्ये आमच्या बोईसरच्या, तर मी ह्यांना विचारलंय काय जेवणार आहे। तर हा बघा, हा आहे आमच्यासोबत आज हार्दिक। हार्दिक बोलला मी ऑलरेडी जेवून आलेलो आहे त्यामुळे मी जेवणार नाही। म्हणजे ठीक आहे, तू थोडं थोडं खाऊन घे रे, खाणाऱ्या माणसांसोबत आहेस। हिमाली आहे आणि सुनील आहे आमच्यासोबत। आज आज यश नाही आलेला, यशची तब्येत थोडीशी डाऊन झाली, कालच डाऊन झाली। म्हणजे ओवीला आणि त्याला दोघांना एकत्रच दवाखान्यात नेलं होतं, पण आज त्याची तब्येत काही बरी नाही झाली त्यामुळे यश नाही आला आज फोटो काढायला। मग हार्दिकला घेऊन आले आहे। आता आमची ऑर्डर रेडी होईपर्यंत ढाब्याच्या बाहेर फोटो काढून घेते। लाईव्ह लोकेशन, लाईव्ह लोकेशन। आमचा फोटोशूट सुरू झालेला आहे, चले चलिए शुरू करते हैं। आता काय असं आहे, कितनी मेहनत करनी पड़ती थी गाने दा। नसीब तो डोक्यात नाही पडला, चेहऱ्यावर पडला असता तर झालं। फिर तो मेकअप की लग गई वाट ना, दो घंटे एक घंटा मेकअप करना और फिर उसके बाद टपक। आता उड रे बाबा, वरचा से हां उड बाबा, परत करू नको, आता चंपटच खाशील। आपलाच ऍटिट्यूड नाही, फक्त असाच ऍटिट्यूड आहे। थांबा थोडी नॉर्मल स्माइल येऊ द्या। पाणी आलं डोळ्यातून, पाणी आलं। हां हा छान आलाय, हां हा छान छान आलाय आलाय, हां हां छान आलाय। कसं माहिती का, विदाऊट फूड माझी फोटोग्राफी ही अपूर्ण आहे। बाकीच्या फोटोग्राफीमध्ये मला ते शक्य नाही झालं, कारण की मला तयारी करतानाच उशीर व्हायचा। यावेळी जरा पंजाबी लुक होता तर लवकर लवकर तयारी झाली आहे, त्यामुळे फूड पण मिळालेलं आहे सोबत, पण मी ते खाऊ शकत नाही, माझा उपवास आहे। तर मी जेवणात काय काय मागवलेलं आहे त्यांच्या सगळ्यांसाठी ते मी सांगते। हे आहेत मसाला छोले, पंजाबी मसाला छोले, सोबत ही चटणी दिलेली आहे, दाल मखनी आणि आहे पालक पनीर, आणि त्यासोबत माझे फेवरेट कुलचे आणि मक्के की रोटी। आणि मक्के की रोटी ऑफकोर्स यार, पंजाबी मी ट्रेडिशन केलं आहे तर पंजाबी फूड हे असलंच पाहिजे। आणि हे आहे सौरभ भाई, गौरव भाईचे भाऊ। मी ज्या लास्ट टाईम इथे शूटिंगला आले होते तेव्हा माझा सगळ्यात खूप सुरुवातीचा व्हिडिओ आहे, म्हणजे आमच्या इकडचा रौनक ढाब्याचा मी केला। त्याच्यानंतर जे जुनं रौनक ढाबा आहे ते मी मैत्रिणीसोबत, माझ्या बहिणीसोबत पार्टी केली होती। 6 साल पुरानी पहिला व्हिडिओ आहे, उसके बाद भी एक था लॉकडाऊनचे जस्ट पहिले। तसे दोन आहेत रौनक ढाब्याचे व्हिडिओ, तुम्ही पाहिले नसते तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही नक्की बघा। आणि इथे जर आलात ना तर मग ना हा जो कुलचा आहे ना तो खायला विसरू नका, कारण की माझा फेवरेट आहे इकडचा कुलचा। आणि इकडच्यासारखा कुलचा मी दुसरीकडे अजूनपर्यंत नाही खाल्लेला आहे, एवढा फेवरेट आहे। आता ह्यांनी मसाला पंजाबी छोले दिलेले आहेत, तर मी टेस्ट तर नाही करणार आहे, फक्त असे फोटो काढणार आहे। बाकीचे सगळेजण आहे जे टेस्ट करणार आहे, ठीक आहे। तर आता फोटो काढायला सुरुवात करते, थांबा जरा। आता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे, घाला घाला घाला। बस पाहणं तर मुंबई चला काय का, तुला परत ये। म्हणजे आता एकेका घासाबरोबर फोटो काढायचा आणि ह्यांच्या सगळ्यांच्या तोंडात हे घास जाणार आहेत। थँक्यू सो मच, पालघर की स्टार है तो करना ही पड़ेगा। अरे बाप रे, थैंक यू थैंक यू। नहीं लेकिन क्या ना, रौनक ढाबा ऐसे भी मेरा फेवरेट है। थैंक यू सो मच। तुम्ही आला तर कुलचा नक्की खा बर का, आणि नॉनव्हेज खाण्यासाठी स्पेशली येऊ शकता तुम्ही। आणि रेट पण असे खूप जास्त हाय नसतात, मीडियम आहेत रेट पण असं। सेम लुक, सेम लुक, बात खतम। वाह सेम लुक आ गया, चलो बात खतम। ही मुलगी ना फोटोमध्ये गिद्दा करते, गिद्दा हे मला यांनी सांगितलं सौरभ भाईंनी। पंजाबी ट्रेडिशन्स जो लेडीज करते और फंक्शन्स में
और वो ढोल बजा रहे हैं, वो गिद्दा करे, ऐसे इनका रेसिपी भी बजाना शुरू, रेसिपी का वही सेम वही है। तभी पिंक कलर लास्ट डे पिंक कलर है ना, यस, नवरात्रि का, तो फिर मैंने कहा पिंक कलर में पंजाब बन जाए, अरे यस कूल, पी फॉर पंजाब, पी फॉर पिंक, ऐसा। चलो बाहर चलो, जेवन ठंडा होते गेले, ताट वाढलेलं ताट आहे, ताट वाढून दिलंय, सगळ्यामधली थोडी थोडी ही भाजी टेस्ट कर हाती, आणि हे सगळं बाकीच्यांनी मिस केलंय, तूट जाओ तूट जाओ भाई, भूक लगी आहे। कुलचा, हा हा, ठंड झाला तो, तू हे एक्सेप्ट नको करू का, तो एका बोटाने टिकणार आहे का, है ना, तू गरम गरमच खातात ना, कसा आहे, मस्त, छान आहे ना, कसा आहे, छान आहे ना, चला खाऊन घ्या तुम्ही आरामात, अच्छा लगा सबको, थँक्यू सो मच। मी इथे कुलचा खायला कधी याची माहिती का, मी 2008 मी ना जॉबला होते बँकेमध्ये आणि मी सेल्समध्ये होते, मग तेव्हा ना मला असं दुपारी मी बाहेरच जेवायचं, तेव्हा माझी मैत्रीण होती सुप्रीम, तर तिच्यासोबत मी इथे आली होती जेवायला आणि पहिल्यांदा मी इथे कुलचा खाल्लेला होता आणि तेव्हापासून मला इकडचा कुलचा खूप जास्त आवडायला लागला, त्यानंतर मी कुठेही कुलचा खाल्ला ना तर मला नाही आवडला, आणि सुप्रीमसोबत मी फर्स्ट टाईम इकडे कुलचा खाल्लेला, आणि लस्सी पण आलेली आहे, लस्सी मी पिणार आहे। हा नवलेश बोल, आता कशाला येतोस, आम्ही जेवायला बसलोय, काय रे देव, अरे देव, तू मिस केलं जेवण, मिस केलास, दोन हाताने तोडणार, थोडीशी एकच कुलचा राहिले हिमाली, दोन जाऊ दे हिमाली, हे बघ तू काय जाड झालीस, तर तुला मोहित बोलणार नाही, तू जाड का झालीस, असं आलंय एवढं भरलंय माझं, तर जबरदस्त हिच्याकडे भाजी संपवली आहे, पालक पनीरची, तिला सांगितलं सगळ्या भाज्या संपवायच्या आहेत, तू तरी घे ना, भरला बाहेर येईल तुझं, तर असं वाटतंय ओह ते डोळ्यामध्ये नशा येते ना खाल्ल्यानंतर, तसं झालंय तुझं, तर हार्दिक तुझं काय, हार्दिकला फक्त एक एवढूसा तुकडा खाल्लेला आहे, मी हार्दिकला विचारलं तू काय जेवलास, भाजी खाल्ली, कसली होती, कसली तरी, हा ठीक आहे चालेल, त्याने नॉनव्हेज नाही खाल्ले, खाल्लंय तर सांगायचं ना, कमी खाल्ले नॉनव्हेज, मी काय त्याला बोलणार आहे का तू काय खाल्लास, असं कसं वाटलं जेवण, छान छान होत, छान की छान, छान छान होत, जास्त कोणती भाजी आवडली, पालक, पालकची भाजी, अरे वा, मला तर सगळंच आवडलं, सुगंधावरून, आणि याला बोलतात पुडी, सुगंधावरून टेस्ट करायचं का, एक फोटो आता लास्ट बाकी आमचा लस्सी सोबतचा, तू करायचा का, करायचा, संपली सुनील, संपली संपली संपली, चंगासी चंगासी, चंगा 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 चंगा, चला माझी लस्सी बाकी फोटो काढायचा म्हणून, लिपस्टिक निघून गेली माझी सगळी, जे फ्रॉक मिळतील त्याच्यासोबत फोटो काढायचा, स्टार्ट थोडी करली आहे, चावी निघा, चावी पण आणून दिली आहे, तसं काय मी घेऊनच जाणार आहे, वा रे इसको तो देख, ये नाचो, लास्ट डे खत्म हो गया मेरा फोटोशूट, वाह, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर, चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम, साउंड 17 एक्शन, छान झालेलं आहे फोटोशूट, शेवटचा दिवस होता म्हणून भरभरून वेळ मिळाला मला सगळं करण्यासाठी, हव्या तेवढ्या पोज देण्यासाठी, आणि लवकर तयारी झाली होती, रोज 5 वाजवतात तयारी करायला, हा शर्मा काही मिळतो, शर्मा काही मिळतो, डाट सुन सुन के मी आता आले आहे माझ्या मावशीकडे खूप दिवसानंतर,
वेळच मिळत नव्हता, एवढं कामामध्ये बिझी होती. आणि काकांना बघायला आली, काकांना बरं नव्हता, पण काका नाही आहेत, काका बैठकीला गेले आहेत. थोडंसं आता बरं वाटतंय त्यांना. ये गा ये मैना पिंजरा बनाया सोने का. लगेच कशी हसायला लागली बघा, खुदकन तिला हसायला आला. मग छान दिसते, छान वाटते ना. मस्त पंजाबी सगळे लुक केलेत, सगळे राज्य दाखव, सगळे नाही दाखवले ऍक्च्युली, थोडेफार राज्य पण दाखवले. तुमचं काय चाललंय? अवतार बघ माझा कसा आहे. अवतार एक मिनिट, माणूस घरामध्ये असल्यानंतर त्याचा अवतार हा असाच असतो. ठीक आहे, हे बघ, माणूस जेव्हा ना घरात बसलेला असतो ना, तेव्हा तो असा मेकअप बिकअप असं तयारी बियारी करून नाही बसत. हा जर केस सोड ना, म्हणजे पटकन अवतार छान होईल तुझा. आता केस सोड बघा, आमची स्टाईल दाखवते मी तुम्हाला समोरची. हा केस सोडले, हा आता असे असे केले, हा नाही असे 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 पुढे आपण घेत होती स्टाईलमध्ये. हा असे पुढे झाला, झाली तयारी. आणि लिपस्टिक लावायची की झाली आमची तयारी, कुठेही जायचं असलं का. श्रद्धा आहे फोनवरती आणि मला बघा काय काय शिकवते ही मुलगी, असं वाईट साईड शिकवते, शिव्या वगैरे द्यायला शिकवते माझी पण. काय हा, अरे त्याच्यामध्ये एखादा डायलॉग करायला पाहिजे होता माहितीये का. मी तो भाग रही हूं साले. टिंब 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 अशा फोनवरती शिव्या देता आणि फोन कर. अब बहुत अच्छा लगा, करू ना चालेल. तर याच्यावरतीच एक मी छानसा रील्स बनवते. त्यालाच फोन करते आणि असे बोलते डायलॉग मारते बारी बारी. कहा मतलब मैं तो भाग रही हूँ, मैं ऐसा कर रही हूँ, सारा सब कुछ प्लान है, तुम्हें बाय बोलने आई हूँ. अभी जा रही हूँ, अभी जा रही हूँ, नहीं जा, अभी जा रही हूँ के बाद में कुछ नहीं है तुम्हारा डायलॉग. आली बाबा घरी, आली आली घरी. बाळाची एग्जाम चालू आहे, बाळ बघा कसा अभ्यास करते. बाळाला जेव्हा कळालं की मम्मा 2 मिनिटात आता घरी पोचणार आहे, तसं बाळ पटकन गेलं असेल, पुस्तक उघडलं असेल आणि बसलं असेल. बाळाच्या चेहऱ्यावरूनच कळते बघा, बाळाची जी स्माईल आहे ना त्याच्यावरूनच त्याची ते कळतंय ती कधीपासून अभ्यासाला बसली असते. काय आलं ना आधी वाजू वाजते. चल लब्बाळा गेली मग हे करायला लागली. हा हा, लब्बाळा कसं बोलतंय ते. आणि हो मंडळी, तुम्ही अजूनपर्यंत रोहन्स व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर ते करून घ्या, कारण की तुम्हाला अजूनही खूप सारी मजा पाहायला मिळणार त्या चॅनलवर. कारण की त्याच्यात कसं बाबा असणार आहेत ना, म्हणजे माझा नवरा ओवीचे बाबा, ओवीचा बाबू. कोण? ओवीचा छोनू ना. ओवी कोण होणार आहे ओवी त्या चॅनलवर? ओवीचा छोनू येणार आहे. माझ्या डोक्यावरती तुम्हाला लिंक दिसते किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आहे, त्याच्यावरती पटकन क्लिक करा. आणि दसऱ्याला आपला पहिला व्हिडिओ येणार आहे, मजा येईल खूप पाहायला. 4 वाजता, येस 4 वाजता. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग. आणि मी खूप दमली आहे. अँड बाय बाय.